देवकृपा घोषाळेस उमरी कोर्टात घवघवीत यश, कसा यांचे दोन्ही अर्ज रद्द। दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी उमरी येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन उमरी येथे एक आयशर टेम्पो कत्तलीसाठी प्राणी घेऊन येत असल्याची माहिती दिली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री झुंजारे साहेब यांनी गांभीर्याने दखल घेत तातडीने सदरील वाहन पकडले, ज्यामध्ये 19 म्हशी, जे अतिशय क्रूरपणे चारी पाय बांधलेले आणि शिंग देखील वर धरून बांधलेले अतिशय दाटीवाटीने भरलेल्या होत्या। त्यापैकी बहुतांशी म्हशी जखमी अवस्थेत आढळून आल्याने गुन्हा रजिस्टर नंबर 30/20/24 नोंद करून सदरील सर्व पशु देवकृपा गोशाळा तथा गोविज्ञान केंद्र पवना तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे संगोपनासाठी पाठवले होते। या प्रकरणातील म्हशी आणि आयशर टेम्पो परत मिळावा यासाठी शेख अहमद शेख अली राहणार निर्मल यांनी सदरील म्हशी हे कत्तलीसाठी नेत नसून शेतीच्या कामासाठी नेत असल्याचे उमरी न्यायालयात दाखल केले असलेल्या अर्जात नमूद केले होते। त्यामुळे माननीय न्यायालयाने सदरचे पशु आमच्या ताब्यात द्यावे याकरिता दावा दाखल केला होता। सदरील प्रकरणात देवकृपा गोशाळेच्या वतीने या दाव्यावर आक्षेप घेऊन हे सर्व म्हशी नांदेड येथे कत्तलीसाठी नेत आहेत, कारण शेतीसाठी कोणताही शेतकरी किंवा शेतीसाठी खरेदी विक्री करणारा व्यापारी अशा प्रकारे अत्यंत क्रूरपणे दाटीवाटेने निर्दयीपणे इजा होईल अशा पद्धतीने नेतच नाही। म्हणूनच आपण संबंधित अर्जदार माननीय न्यायालयाची दिशाभूल करून पशु कत्तलीसाठी देण्याची दाट शक्यता आहे, म्हणून संबंधित अर्जदाराचे दोन्ही अर्ज रद्द करावे अशी विनंती केली होती। ते विनंती मान्य करून संबंधित पशु गोशाळेच्या ताब्यात ठेवावे अशी गोशाळेच्या वतीने विनंती ॲडव्होकेट जगदीशजी हाके सर, ॲडव्होकेट राखे सर यांनी भक्कमपणे न्यायालयापुढे मांडली होती। ते विनंती माननीय न्यायालयाने मान्य केली आहे। ॲडव्होकेट चिकटवाड यांनी देखील या प्रकरणी सहकार्य केले आहे। यावेळी गोशाळेचे संचालक किरण सुभाष बिच्चेवार म्हणाले, नांदेड जिल्ह्यातील बहुतांशी प्रकरणात विविध न्यायालयाने देवकृपा गोशाळेच्या बाजूनेच निर्णय दिले आहेत, कारण आपली गोशाळा 2.5 एकरमध्ये उभी आहे। आज गोशाळेमध्ये 438 पशुसंख्या आहे। गोशाळेत एकूण 8 शेड असून पशुवैद्यकीय डॉक्टर सुद्धा आहेत। एकूण 18 कामगार नियमितपणे गोशाळेतील व्यवस्था बघतात, तर पाणी आणि चारा देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। 16 एकर जमिनीवर विविध प्रकारचा नेयर चारा लावलेला आहे, ज्यामुळे 12 महिने हिरवा चारा उपलब्ध होते। हे सर्व गोसेवेचे कार्य अतिशय पारदर्शक व प्रामाणिकपणे चालू असल्याने समाजातील गोप्रेमी उद्योजक यांच्या बळावरच उभे आहे, कारण आज ताकायत शासनाचा 1 रुपया देखील अनुदान मिळालेले नसतानाही हे कार्य मागील 8 वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे। याचे सर्व श्रेय समाजातील दानशूर दात्यांनाच जाते, तर गोरक्षणाची लढाई यशस्वीपणे पार पाडण्याचे श्रेय विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि समाजातील शूर गोरक्षक कार्यकर्त्यांना जाते। एबी न्यूज मराठीसाठी नांदेडहून अनंतोजी कालिदास।